ना पोळी लाटायचे कष्ट, ना पुरीप्रमाणे तेलकट होण्याचं टेन्शन, तर ह्यापैकी काहीही न करता अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने मिक्स पिठापासून हेल्दी आणि पौष्टिक आणि करायला अतिशय सोपी पद्धत आहे, पण खायलाही तितकंच चवदार आणि खमंग व मऊ लुसलुशीत जाळीदार हे धिरडं लागतं. घट्ट दाटसर आमरसोबत हे धिरडं खायला अप्रतिम लागतं. नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी धिरडं बनवण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप ज्वारीचं पीठ. हे पीठ मी चाळून घेतलेले आहे. पिठाचं प्रमाण जर योग्य असेल तर धिरडं एकदम परफेक्ट बनतं. पाव वाटी बेसन घेतलेलं आहे, पाव वाटी म्हणजे 4 चमचे घेतलेलं आहे. आता हे धिरडं आमरसोबत खाताना खमंग लागावं त्यासाठी इथे आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा मीठ, मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद. हे जर मसाले नाही टाकले तर धिरडे खाताना जो खमंगपणा लागतो तो लागणार नाही. मग आपण साधी पोळी करतो तसं ते लागतं, पण हे आपण आमरसोबत खात असल्यामुळे ह्यामध्ये हे मसाले टाकले जातातच, त्यामुळे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खाताना अप्रतिम लागतं. एक वेळेस नक्की करून पहा. आता ह्यामध्ये एकदम पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे. इथे हे बॅटर आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं, तरच हे बॅटर एकदम फ्लफी तयार होतं, गाठी वगैरे राहत नाहीत. असं बॅटर बनवण्यासाठी इथे मला 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता इथे हे बॅटर बघू शकता मस्त स्मूथ झालेलं आहे. धिरडे आपल्याला कसं बनवायचं त्यावर डिपेंड आहे. जर धिरडं एकदम पातळ कुरकुरीत करायचं असेल तर बॅटर थोडंसं पातळ करायचं, आणि जर का धिरडे एकदम मऊ लुसलुशीत थोडंसं मीडियम पोळीसारखं जाडसर ठेवायचं असेल तर असं इडलीच्या डोश्यासारखं ठेवायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. पॅन मी अगोदरच गरम करायला ठेवलेला होता, त्यावर थोडंसं तेल पसरवून मगच हे बॅटर ह्यावर टाकून छान आपल्याला हवं तेवढ्या साईजमध्ये पसरवून घ्यायचं, आणि 1-2 मिनटं खालची बाजू मीडियम गॅसवर शिजून घ्यायची. हवं तर ह्यावर 1-2 मिनटासाठी ताट झाकूनही ठेवू शकता. तर इथे 2 मिनटं झाल्यावर धिरडे मी पलटी मारल्यावर बघू शकता मस्त जाळीदार धिरडे झालेला आहे. खालची बाजू ही बघू शकता शिजली आहे. असं हे एकदम परफेक्ट धिरडं शिजून घ्यायचं. तर पहा, मी पलटी मारून ही दाखवते, पण ही बाजू ही मस्त शेकलेली आहे, ह्याला आपण काढून घेऊयात. आता अशाच पद्धतीने दुसरे धिरडेही तुम्हाला करून दाखवते. दुसरंही करताना सेम प्रोसेस आहे, पण धिरडं बनवताना मात्र पहिलं धिरडं ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तवा किंवा पॅन मात्र चांगलं गरम झालेलं पाहिजे, तरच धिरडं आपलं जाळीदार बनतं. कमी मीडियम गॅसवरती बनवाल तर ते खाली चिटकलं जातं आणि जाळीदारही बनत नाही, त्यामुळे धिरडे बनवताना ही काळजी मात्र घ्यायची. प्रत्येक धिरडं बनवताना पहिल्यांदा तवा किंवा पॅन चांगला गरम करून घेणे, नंतर धिरडे टाकल्यानंतरनं मीडियम गॅस करणे, आणि धिरडं काढताना गॅस आपण लो करतोच, आणि दुसऱ्या वेळेस धिरडं टाकताना गॅस मोठा मीडियम लो करायचा. ही प्रोसेस जर केली तर तुमचं धिरडं अगदी परफेक्ट जाळीदार बनतं आणि ते चांगलं भाजलंही जातं, कच्चेपणाही लागत नाही. तर अशाच पद्धतीने सर्व धिरडे करून झालेले आहेत. तर बघू शकता किती मस्त धिरडे आपले बनवून झालेले आहेत. एकही धिरडं बिघडलेलं नाही, अगदी एकसारखी झालेली आहेत, एकसारखीच भाजलीही गेलेली आहेत. तुम्हाला एक हातात घेऊनही दाखवते, अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार झालेला आहे. बघू शकता मस्त दाटसर आमरसोबत खायला अप्रतिम लागतं. मराठवाड्यातील जुनी पारंपरिक पद्धत आहे, आंब्याच्या सीझनला एक वेळेस का होईना हे आमरस धिरडं करून मुलांना नक्की खाऊ घालावं. त्यांनाही माहिती असावं की असेही पदार्थ पूर्वीच्या काळी होत्या. करायला अतिशय साधी सोपी पद्धत आहे. आमरससोबत खाणारी धिरडेची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.